गुड मॉर्निंग, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार आहात. आज मी आलेली आहे आमच्या शेतात. हे पहा आमचं शेत. आणि थंबनेल वरून तुम्हाला कळलेलंच असेल, आमच्या शेताच्या बांधाला ताल घालण्याचं काम सुरू आहे. ही ताल कशी घालायची, कशी घातली जाते हे मी तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. चला तर बघूया आपण ही ताल कशी घातली. हे बघा, एकावर एक दगड रचून ह्या बांधाला अशी ताल घालण्याचं काम चालू आहे. छोटे मोठे दगड करत आणि एकावर एक रचत ही बांधाला ताल घातली गेलेली आहे. यासाठी चार लोकांना बोलवलं होतं ताल घालण्यासाठी, जे एक्सपर्ट आहेत. हे बघा, इथं हे ताल घालण्याचं काम चालू आहे. ह्याच्यावर काय माती सारून घेत आहे का अशी हे दगडांवर? हा तस माती त्याच्यावरती दगड व्यवस्थित बसण्यासाठी का? आलेत का कमी मुंगे आहेत? पावडर टाकली होती ना. कुठून शिकला दादा म्हटलं तुम्ही हे काम? काम गावात मी होतो का नाही? आपल्याला अच्छा बघून बघून शिकायला झाले ना, म्हातारे चांगलं होतं आपलं. त्यांना कोणी शिकवलं असणार? म्हातारे माणसांनी. अरे अशा प्रकारे हे त्यांचं काम चोखपणे बजावत आहेत. यांना कुणीही शिकवलेलं नाही आहे, हे एकमेकांचं बघूनच ही कामं शिकलेली आहेत असं ते सांगत होते. अजून निघाल्यात का मुंग्या तिथं? कुठली पावडर आहे ही? मुंग्या मरतात ना त्यांना. बांध खांदताना खूप साऱ्या मुंग्या निघाल्या होत्या. त्या मुंग्यांचा काही त्रास होऊ नये, चावू नयेत म्हणून त्याच्यावरती ही पावडर टाकून त्या मुंग्या मारण्याचा प्रयत्न हे लोक करत होते, ताकि त्यांना पुढचं काम सोपं होऊन जाईल. अशा प्रकारे मोठे दगड, छोटे दगड आणि माती ह्यांचा वापर करून ही ताल बांधण्याचं अतिशय सुबकपणे काम चालू होतं. यासाठी ही बघा किती सुंदर काम चालू आहे. ते आतल्या बाजूला छोटे दगड, बाहेरून मोठे दगड आणि माती घालून एखादी भिंत जशी रचली जाते, तशा प्रकारे ही दगडाची जणू भिंतच हे लोक घालत आहेत. गेल्या वर्षी ही ताल पडल्यामुळे खूप सारी माती पाण्याबरोबर वाहून गेली होती आणि आमच्या शेतामध्ये हे जे वरचं शेत आहे आमचं आहे, त्याच्यामध्ये भात शेती केली जाते. पाणी कमी असल्यामुळे मोटरच्या पाण्याने त्याला पाणी पाचलं होतं, परंतु ही ताल पडल्यामुळे संपूर्ण पाणी हे खालच्या शेतामध्ये वाहून आलेलं होतं. त्यामुळे खूप आर्थिक नुकसान गेल्या वर्षी आम्हाला सहन करावं लागलं होतं. त्याचवेळी ठरवलं होतं की बांधाला ताल घालून घ्यायची आहे आणि ते काम ह्या वर्षी पूर्ण केलं आहे. यासाठी दगड आम्हाला फार कमी पडले होते म्हणून एक ट्रॉली डबर आम्ही बाहेरून मागवलं होतं आणि त्या दगडांचाच वापर करून ही सुंदर अशी ताल घालण्याचं काम
सध्या जोरावरती आहे. तुम्हालाही बांधावर घातलेली ताल कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही सजेशन असतील तर तेही सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.